जान ठीक है। स्टोरी वाइज कैसा चित्रपट है? स्टोरी वाइज है मनोरंजन है, एक्शन है। प्रेक्षकांना पाहायला आवडेल? हो आवडेल। पाच पैकी किती सुंदर? पाच पैकी आम्ही तीन गुण देऊ। चित्रपट छान वाटलं। स्टोरी वाइज कसा चित्रपट आहे? छान आहे, छान, एकदम मस्त। प्रेक्षकांना पाहायला आवडेल? आवडेल। नागराज म्हणजे बद्दल काय सांगा? एकदम छान काम केलंय त्यांचा, स्लॅग स्टाईल वगैरे एकदम मस्त वाटत नाही तो नाग, छान एकदम। किती गुण द्याल? धरून आहे म्हणजे व्यवस्था जी आहे आजकालची त्याला धरून पिक्चर आहे। बेस्ट काय चित्रपटामध्ये पाहण्यासारखं? नाही, ते घर, बंदूक, बिर्याणी तिन्ही ते कन्सेप्ट जुळणारे आहेत। तरुण मुलांनी पाहावा पिक्चर असा आहे। सगळ्यांची कामं वगैरे अगदी फर्स्ट क्लास, स्पेशली अण्णांचं फर्स्ट क्लास, अगदी मस्त आहे। ऍक्शन वगैरे कसं? फर्स्ट क्लास अगदी। साऊथचा न्याय दिलेला आहे का त्या भूमिकेला? छान छान आहे। आकाश ठोसर पण आहे, सायली पाटील पण आहे, पहिल्यांदा जोडीमध्ये आले तर त्यांची जोडी कशी दिसते? मोठ्या मोठ्या केमिस्ट्री चांगली दोघांची पण। आकाश तर सुंदर वाटतो अगदी, फर्स्ट क्लास। गाणी वगैरे? गाणी पण म्युझिक हल्ली फर्स्ट क्लास यार, फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास, एकदम मस्त। प्रेक्षकांचा पैसा वसूल बोलले सारखं। पाच पैकी किती गुण द्याल तुम्ही? पाच पैकी साडेचार, नक्कीच नक्कीच। लोकांनी यावं, पिक्चर पाहावा, खूप छान आहे, आणि थिएटरला बघावा, वैशिष्ट्य अगदी। थँक्यू। चित्रपट मस्त वाटला। आता मला वाटते दुसरा पार्ट पण येण्याची शक्यता आहे। तर पहिल्या ह्याच्यामध्ये मला चांगला म्हणजे सगळ्यांचे रोल आवडले, आणि यांचं तर इन्स्पेक्टरचं जी भूमिका आहे ती लाजवाब आहे। हां, त्यांची लाजवाब। एमएलएच्या भूमिकेत कोण असावा? एमएलएच्या भूमिकेत आता बघूया, आता ते मी गेस नाही करू शकत, पण असेल तो चांगलाच असेल कोणतरी। काय बात आहे। नागराज मंजुळे सरांबद्दल काय सांगाल? त्यांनी त्या भूमिकेला न्याय वगैरे दिला? न्याय दिलाय, अँग्री यंग मॅनची पण दाखवले आहे, तेवढेच बायकोच्या ताटाकडचा मांजर पण आहे, म्हणजे सगळं लाजवाब आहे। त्यांनी जी भूमिका, दुहेरी भूमिका घेतली आहे, रांगडागडी जसं वाटावं तसा आहे तो। ऍक्च्युली त्यांनी ऍक्टिंग त्यांची मस्तच आहे, प्रश्नच नाही। प्रेक्षकांना पाहायला आवडेल का चित्रपट? ना, नक्कीच नक्कीच आवडेल। चित्रपटाचं टायटल घर, बंदूक, बिर्याणी, तर तिन्ही फॅक्टर पाहायला भेटले तुम्हाला? हा, तिन्ही मिळाले। ते नागराज मंजुळे यांचा घराचं दाखवलं आहे, तो जो आता हिरो आपल्या आकाश रोशर, त्याची पण, हा, त्याची पण घराची जी भूमी इच्छा आहे ती दाखवली, आणि बंदूक आणि बिर्याणी, म्हणजे हा मिलाप आहे तो त्रिवेणी संगम आहे ना। चांगला आहे मूवी, चालेला। मनोरंजन फॅक्टर आहे का? हा, मनोरंजन फॅक्टर आहे, फायटिंग पण आहे, लहान मुलांना पण आवडेल, चांगला आहे मूवी। पाचपैकी मी चार गुण देईन, चांगला आहे पिक्चर पण। थँक्यू सर, छान होता चित्रपट। स्टोरी वाईज कसा चित्रपट? स्टोरी वाईज पण खूप छान आहे। नागराज मंजुळे म्हणजे आपण अजय देवगणचा सिंघम कसा विचार आहे, सिंघम सेम त्या टाईपमध्ये तो सिंघमच वाटतो ऍक्च्युली, म्हणजे मराठीचा सिंघम, मराठीचा सिंघम नागराज मंजुळे म्हणायला हरकत नाही। काय बात आहे। ऍक्शन वगैरे कसे? एक नंबर। आणि त्यामध्ये थोडंसं मध्ये मध्ये एक वेगळा एक पॅच, त्यानंतर दुसरा एक पॅच असं, त्यांनी त्रिवेणी संग्रह आणलेलं आहे, ते खूप चांगलेलं आहे। क्या बात आहे। आणि फार चांगला पिक्चर बनवला आहे, फार चांगला। तुला काय वाटतं की म्हणजे नागराज मंजुळे अशी भूमिका करायला पाहिजे? आतापर्यंत त्यांनी अशी सेंट्रिक फिल्म आता कधी केली नाही। नागराज मंजुळे, मी सांगतो ना, मी त्यांची एंट्री जी पॉईंट आहे ना, ती जसं सिंघमची कशी एंट्री आहे, सेम तशीच एंट्री आहे। क्या बात आहे। आणि नागराज मंजुळेनी म्हणजे त्यांनी तेवढे मोठे मोठे पिक्चर चित्रपट केलेले आहेत, तर त्यांनी अशा भूमिकेत यायला हरकत नाही, जी पोलिसाची भूमिका आहे, त्यामुळे ते एक नंबर वाटतात। हो, एक नंबर वाटतात। नागराज सोडून सयाजी शिंदे आहेत, आकाश ठोसर आहे, सायली पाटीलची जोडी कशी वाटते? हो, हां, चांगली जोडी आहे। बाकीचं म्हणजे ओव्हरऑल पिक्चर खूप चांगला पिक्चर आहे, प्रेक्षकांना पाहायला आवडेल, प्रेक्षकांना पाहायला आवडेल। आता पार्ट मला वाटतं पार्ट टू मला वाटतं यायला हरकत नाही, कारण की आता ती शेवटला ते थोडंसं हे ठेवलं ना त्यांनी, सस्पेन्स ठेवलं, त्यामुळे एमएलएच्या भूमिकेमध्ये कोण? एमएलएच्या भूमिकेमध्ये कोणी असेल पण तो एकदम जबरदस्त असेल, मला एवढं नक्की वाटतं। टक्कर मध्ये मजबूत होईल असणार। तुझे किती गुण असतील? पाच पैकी साडेचार, त्याला 100% आवडेल। प्रेक्षकांना कशा प्रकारे आव्हान करशील चित्रपट पाहण्यास? प्रेक्षकांना मी तर म्हणाल की सगळ्यांनी हा पिक्चर बघावा, कारण की एक नंबर पिक्चर आहे, एक नंबर, फुल पैसा वसूल, हा, पैसा वसूल आहे। आणि त्यात नागराज मंजुळे साहेबांची ऍक्शन जी आहे ना, त्यांनी जो म्हणजे त्यांची जी भूमिका आहे, त्यांना त्यांनी पूर्णपणे न्याय दिलेला आहे। काय बात आहे। आणि ओव्हरऑल पिक्चर खूप चांगला आहे। थँक्यू सर, थँक्यू। ओके।